हे 5-15 करोड रुपये ऑफर देऊ शकले असते मला. 5-15 करोड रुपयात विकला जाणारा हितेंद्र डाकू नाही, हितेंद्र डाकू मेल्यावर पण चंदनामध्ये जाळा मला, साध्या लाकडाने जाळू नका. काय मला हे करणार, मला सांगितलं पत्रकार तुम्हाला ईडीची, अरे बोला जेलमध्ये जाऊन आलाय आणि भुजबळांची कोठडी खाली आहे, जाऊन तिकडे राहील. मला धमकी द्यायचा विषय करू नका कोणी. ईडी सीबीआय बोला मी काय उद्धव ठाकरे आहे का काय, मी हितेंद्र ठाकूर आहे, लढेल. सिद्धीजीवर केस टाकली, सिद्धीजीवर केस टाकली, आचारसंहिता ज्यावेळी चिन्ह मिळाल आपलं फॉर्म भरायचो नाही, चिन्ह नाही, उमेदवार नाही, त्यावेळी मिटिंग झाली त्याच्यावर. ठीक आहे बिट्टू, सिद्धीज मध्ये मी बिट्टू बोलतो, कधी दादा बोलतो, तुला तुझं बिल कसला, अरे तू तो बोलला माझ्यावर केस पडलाय, तुला बेल कसला, अरे बोल केस मध्ये आता तुला इलेक्शन ला, अजिबात नाही, अजिबात नाही. तुला एक खोट्या केस टाकणार, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा, तुमच्या नेत्यांना सांगा, सगळ्यांनी जेलमध्ये जायची तयारी ठेवा, तिकडे मी भेटेल त्याला. तुला म्हणजे मला अटक करून द्या, मी बेल घेणार नाही, तिकडे जाईल आणि उपोषण चालू करेल. आपण आणू ना लोकांच्या समोर का कशा प्रकारे हे गव्हर्नमेंट चाललंय. तुला बेल घेतल्यावर लोकांना कुठे कळेल मी जेलमध्ये बसेल, मी बेल घेणार नाही, जामीन घेणार नाही, मला जेलमध्ये. आणि तुम्हाला सांगून ठेवतो, मला तो तुम्हाला पोरगा आहे बाप नाही, तुम्हाला सांगून ठेवतो, तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा, तुमच्या नेत्याला सांगा, या खोट्या केसेस तुमच्यावर पडणार आहेत. आणि ते पेपरमध्ये जशी निशाणी करता केलं, आता कार्यकर्त्यांकरता दबाव. तुम्ही माझ्याकरता जेलमध्ये जायला कोण कोण तयार आहेत, हात वर करा. अर्धा हात वर आहे, तू नाही जाय का केलं, तो एक दाढी वाढून फिरतो धर्मवीर आनंदीजी नंतर तो. आणि दाढी वाढवल्यावर काय आनंदीजे बनतात, त्या लोक एकनाथ शिंदे चला आपला शिट्टी करता 1 वाजेपर्यंत कलेक्टर ऑफिसला. आपली निशाणी काय मला ऐकायला लागलं पाहिजे, कळली लोकांना हे मूर्ख आपल्या निशाणीच्या मागे. अरे निशाणी नाही, काम कार्यकर्ते, काम आणि कार्यकर्ते आणतात निवडून. बघाशी आपले वेग भाऊ पंडित म्हणाले की या ठिकाणी कुणाचा तरी तोल गेलाय, बॅलन्स गेलेला आहे. त्यांचा कधी बॅलन्स असतो, कधी होश मध्ये असतात, कधी ते बेहोशच असतात नेहमी. आणि त्यांना फक्त या ठिकाणी आपण म्हणतोय उद्धव ठाकरे साहेबांच्यावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाहीये. उद्धव ठाकरे साहेब कुठे आणि तुम्ही कुठे? उद्धव साहेबांनी या राज्यामधल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम केलंय. या राज्यात 63 आमदार, या राज्यात 18 खासदार शिवसेनेचं निवडून आणलेले आहेत. सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्यांनी केलंय. तुम्ही सर्वसामान्य माणसाची जमीन हडप करण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही सर्वसामान्य माणसाला बेघर करण्याचं काम केलंय. आदिवासींना लुटण्याचं काम केलंय. या ठिकाणी त्यांनी सांगितलं, बाळासाहेब म्हणायचे गुंड असावा पण शंड नसावा, पण तो गुंड कसा असावा, तो माय भगिनींचं रक्षण करणारा असावा, सर्वसामान्य माणसाच्या जीवितांचं रक्षण करणारा असावा, सर्वसामान्य माणसाच्या मालमत्तेचं रक्षण करणारा असावा. तुम्ही तर त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे, त्या सर्वसामान्य लोकांच्या जमिनी हडपून मोठमोठे टावर उभे करणारे तुम्ही, या ठिकाणी अनेक लोकांचे खून मुर्दे पाडणारे तुम्ही. त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे मुख्यमंत्री महोदय, ते ईडीला घाबरत नाही, त्यांची व्हिडिओ क्लिप आहे, सीबीआयला घाबरत नाही. ते म्हणाले मी गुंड आहे आणि म्हणून मला जेलमध्ये जायचं आहे, छगन भुजबळ यांची जागा मला घ्यायची आहे,
अशी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून तुमचा अधिकार आहे, त्यांची इच्छा लवकर पूर्ण करून टाका आणि त्यांना कायमचं जेलमध्ये जाऊ द्या. तर या ठिकाणची सर्व जनता अतिशय आनंदित होईल आणि आज सुटकेचा श्वास या ठिकाणी घेईल. आणि म्हणून गेले अनेक वर्ष यांनी लुबाडलंय. किती रुपये स्क्वेअर फीटला भाव किती आहे? 200 रुपये. किती? 300. आता वाढले, 350 झाले निवडणुकीसाठी. साहेब, ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. ही सर्वसामान्य माणूस या ठिकाणी आपला किडूक मिडूक विकून घर घेतो, पण हे डेव्हलपर बिल्डिंग बांधतात, अधिकृत बिल्डिंग बांधत असतील, काही अनधिकृत CC OC न घेता या सगळ्यांना जेलमध्ये टाकण्याची आवश्यकता आहे. आणि खऱ्या अर्थाने हे 350 रुपये, म्हणजे हे 350 रुपये कुठल्याही टॅक्सचे नाही आहेत, राज्य सरकारच्या तिजोरीत पडत नाही, हे त्यांच्या तिजोरी मध्ये पडतात. त्याचं नाव आहे काहीतरी ZZ टॅक्स. ZZ फंड म्हणजे काय? ZZ म्हणजे आम्हाला माहित नाही, कारण ठाण्यामध्ये युतीची सत्ता 25 वर्षापासून आहे, पण आमचा कुठलाही ZZ फंड नाहीये. म्हणजे काय? झोलझाल फंड, झोलझाल फंड आहे. ही वस्तुस्थिती आहे. मी एकही शब्द साहेब या ठिकाणी खोटा बोलत नाही. या ठिकाणी महापालिकेमध्ये रेड्डी नावाचा अधिकार यांचा एजंट आहे, त्याला सिडकोला पाठवलं, पुन्हा तिकडे आलाय, पुन्हा बसलाय, लुटपाट करतोय, यांना पैसे जमा करून देतोय, 1000 कोटी या ठिकाणी भ्रष्टाचार केलाय, जवळपास 122 कोटींचा घोटाळा या ठिकाणी. जे कर्मचारी काम करतायत 5000, त्यांना अर्धा पगार दिला जातो, अर्धा पगार यांच्या खिशामध्ये. आणि याला सगळे जे अधिकारी सामील आहेत त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी माझी आपल्याला विनंती आहे, या भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये 1000 कोटींचा भ्रष्टाचारामध्ये या ठिकाणी SIT मार्फत आपण चौकशी करावी आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं असेल तर असे लोक यांची जागा खरोखर त्यांची इच्छा आहे तिकडे त्यांना लवकरात लवकर पाठवण्याची व्यवस्था आपण करा आणि या सर्वसामान्य माणसाचा दुवा आपण घ्या. आणि एवढीच आपल्याला विनंती करतो.